तसेच बादल बैलाची सुट्टी मेकर समाधान टकली यांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा या. नुसता बादलच नाही तर अनेक साऱ्या बैलांची सुट्टी मेकर म्हणजे एक वेगळी ओळख राहिली आहे. रॉबिन बैल असेल, महबूब बैल असेल, यांची सुद्धा जी सुट्टी करत असतात, ज्यांच्या वडिलांचा वारसा ज्यांनी बैलगाड क्षेत्रामध्ये जोपासले अशी समाधान टकली. आणि संपूर्ण बादल ग्रुपला आयोजन कमिटीच्या वतीनं आमंत्रण आहे, आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा आणि इथूनच या सामन्याचा आनंद लुटा. आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, अन्यथा मात्र निलेश पाटील आपल्याला 5 चेंडूंची पॅनल्टी दिली जाईल आयोजन कमिटीच्या वतीनं. चला चेंडू पाठवा मैदानाच्या आत. सामना चालू होण्या अगोदर मैदानाच्या चौफेरचे खेळाडू आहेत जय माता दी ग्रुप आर्यन चिरले तथा अक्षित इलेवन सतीश मुती गावदेवी गावठाण मयूरदादा गरत दिलेशदा पाटील समीर शेठ पाटील आणि आकाश टकले यांचं जर आयोजन आवडलं असेल एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. आणि खेळाडूंसाठी बक्षीस येत आहे. पहिल्या चेंडूवर जर षटकार आला तर मयूरबाई गरत यांच्या वतीनं 5005 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल खेळाडूला. आणि पहिल्या चेंडूवर जरी विकेट आली तरी सुद्धा 5005 रुपयाचं कॅश प्राइज मयूरबाई गरत यांच्या वतीने दिलं जाईल. क्या बात आहे. दादेपिकीचा कॉल जय माता दी दिघोडे निलेश पाटील या संघाचे संघनायक तर दुसऱ्या बाजूला आर्यन चिरले संघाचे संघनायक समीर शेठ पाटील एकमेकाच्या विरुद्ध ही पहिली लढत 5 षटकांचा सामना पाहायला मिळेल. सामना जर बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. प्रथमच उरण तालुक्यामध्ये आगळं वेगळं आयोजन दिघोडे चिरले आणि गावठाण 5 षटकं 5 गोलंदाज. कॅप्टन जर सलामीला उतरला नाही तर मात्र त्याला 1 षटक टाकावंच लागेल. आणि जर कॅप्टन मुद्दामून आउट झाला तर मात्र 3 चेंडूंची पॅनल्टी त्या संघाला सुद्धा दिली जाईल. आणि जर कॅश सुद्धा जरी टाकली मुद्दामून तरी सुद्धा त्या विरुद्ध संघाला सुद्धा पॅनल्टी 3 चेंडूची दिली जाईल. ही सुद्धा महत्वाची नियमावली आम्ही तुमच्यानंतर पोहोचवतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला तरी सुद्धा मयूरबाई घरात यांच्या वतीनं 5005 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. आणि पहिल्या चेंडूवर जर विकेट मिळवला गोलंदाजांना तर त्याला सुद्धा 5005 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. पाचव्या रात्रीमध्ये एक क्रिकेटचा वेगळा थरार, 5 षटकं आणि 5 गोलंदाज, एक आगळीवेगळी संकल्पना. प्रथमदा नाणेफेकीचा कॉल हरून वाट्याला आलेली फलंदाजी करत असताना आर्यन चिरले या संघाला आपण पाहू शकतोय. स्ट्राईकला आहेत निर्दोष गरत आणि त्याच्यासोबत सुजय माळी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण निरजी राणावत नवी मुंबई तर दुसऱ्या बाजूला निशांजी मात्रे करावे अशी 2 ऑफिशियली पंच पाहणार आहोत. तर आज पंचांच्या जोडीमध्ये शंकर धोत्रे उर्फ गोटे अंपायर हे सुद्धा पाहायला मिळतील. समालोचन क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील हास्य सम्राट म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे असे एक सिनियर समालोचक दशरथजी पाटील करावे. तर दुसरे असतील राष्ट्रीय भाषेतील ज्यांचा आवाज बुलंद आहे उडाया असे सर्वांचे लाडके अमित म्हात्रे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात होईल थोड्याच वेळामध्ये, मात्र 5 षटकं टाकण्याकरता 25 मिनिटांचा कालावधी असेल. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकून झाली नाही तर 1 खेळाडू मात्र आत घेतला जाईल. ही महत्वाची विशाल पाटील सुद्धा आलेत कंठवली गावातील हा खेळाडू. पहिलाच बॉल गोलंदाज आयुषचा पूर्णपणे खोळामध्ये टाकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळून काढलाय. जिथं कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही आहे.
यावेळचा चेंडू पुन्हा एकदा तेच तर्रार गोलंदाजी करत असताना आपण आयुष कोहलीला पाहू शकतोय. कॅमेराच्या अगदी समोर व्यासपीठाच्या समोर जे प्रेक प्लेयर आहेत त्यांना विनंती केली जाते आपण येऊन व्यासपीठावर बसा, कॅमेऱ्यामध्ये आपण येत आहे. त्यामुळं कुशल मुमेंटच्या वेळी एखादा जर डिसिजन पेंडिंग असेल तेव्हा मात्र तो डिसिजन देताना थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतोय. एवढा मोठा व्यासपीठ आपण येऊन व्यासपीठावर व्हा विराजमान व्हा. यावेळचा फटका फसलाय, पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि तर मात्र जेल सुटलाय. निर्दोष गरजच्या बॅटन आलेला आजच्या रात्रीतील हा पहिला चौका. तीन गावातील प्रेक्षक सुद्धा आहेत. आयवा कॅस साठी सुद्धा कदाचित मयूरभाई घर त्यांच्या वतीने सुद्धा आज बक्षीस पाहायला मिळेल. त्यामुळे आयवा कॅस घेण्यासाठी सुद्धा प्रेक्षक जरूर पाहायला मिळतील थोड्या वेळामध्ये. ते सुद्धा बक्षीस आपण अनाउन्समेंट करणार आहोत. चौकार आल्यानंतर मात्र आयुष कोहली या चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. चार चेंडू हाताळलेत आणि एक चौकार पाहायला मिळाला. आमच्या सोबत आज अभिषेक पाटील गुंडलेकरच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत. बॅटला ब्रश करून फर्स्ट स्लिप मध्ये जेल टिपला जातोय आणि या मॅच मधील महत्वाचा खेळाडू निर्दोष गरज झालाय झेलबाद. चार मित्रांनी एकत्र येऊन ही संकल्पना समोर आणली आणि प्रथमच विजेते संघाला मात्र 12 सायकल दिल्या जातील. हलक्यातनं हा चेंडू खेळून काढला आयुषचा शेवटचा चेंडू या षटकातील आणि टाकत असताना अवघ्या चार धाबा खर्ची केल्यात. महत्वाचा विकेट निर्दोष गरजला सुद्धा बाद केलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथमदा बॅटिंग करत असताना आर्यन चिरले संघाच्या धावपटलावर धाबा पाहायला मिळतात. त्या म्हणजे एक बाद चार धाबा. ज्या संघानं ग्रामीण संघातून खेळत असताना 38 संघातून चतुर्थ क्रमांक पटकावला होता आणि आर्यन चिरले संघाचा महत्वाचा ट्रम्प कार्ड ज्या खेळाडूच्या जोरावर अलीकडच्या कालावधीमध्ये आर्यन चिरले संघानं दबदबा निर्माण केला होता तो निर्दोष गरज अगदी स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर थोडासा स्क्वॉडमध्ये टेन्शनचं वातावरण जरूर पाहायला मिळतंय. पण मैदानाच्या आतमध्ये सुजय माळी आणखीन एक आक्रमक खेळाडू आहे त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. पण गोलंदाजी करण्याकरता केवळ कोहली आणखीन एक नामवंत गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला आहे. दोन्ही कॅप्टन गोलंदाजी सुद्धा घेतली नाही किंवा आर्यन चिरले संघाचा कॅप्टन सुद्धा सलामीला आला नाही आहे त्यामुळे कॅप्टन सेफ आहेत. दोन्ही कॅप्टन अष्टपैलू भूमिका ज्यांनी साकारल्या एका बाजूला समीर पाटील तर दुसऱ्या बाजूला निलेश पाटील. लोवर फुल टॉस हलका त्याने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने गेला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता.
मिड ऑफ मध्ये येऊन हा चेंडू अडवला, जिथं मिळायला जाईल या चेंडूवर अवघी किरी धाव, आणि किरी धावनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील, त्या म्हणजे आर्यन चिरलीज संघाच्या 1-5 धावा. अतिशय शांत ठेवलंय, काय गोलंदाजी राहिली जे माता ती दिगुडी संघाची. निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना या संघाची बांधणी करण्यात आली आणि आज मात्र यशस्वी आयोजन सुद्धा पाहायला मिळतंय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, अलंकार गरजच्या बॅटनं आलेला व्हाईट इश्लोमांच्या वरतून ब्रँडेड षटकार. ज्या बैलामुळे आज गावठाण गावाचं नाव सुद्धा चर्चेमध्ये राहिलंय, पब्लिक किंग आणि सातत्यानं गावठाण एक्सप्रेस म्हणून ज्या बैलाकडं पाहिलं जातं, असे बादल बैलाचे मालक मनीष मडवी, प्रसाद पाटील, यतीन मडवी, आशिष पाटील, संचित पाटील तथा समाधान टकले सुट्टी मेकर, सर्वांचं आपण स्वागत करूयात आणि आपल्याला सुद्धा विनंती आपण या. वारा कोळी याला सुद्धा शुभेच्छा आल्यात. यावेळचा हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा जरूर प्रयत्न राहिला, षटकार आल्यानंतर मात्र हा चेंडू थोडा निघून गेला, शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. केवळ कोळीची गोलंदाजी सुद्धा प्रभावशाली राहिल्या आर्यन चिरलीज संघाच्या विरुद्ध. एक षटकार अपवाद वगळता आतापर्यंत बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव सुद्धा आतळलेत, 4 चेंडू फेस केलेत, 6 धावींवर वैयक्तिक कळतोय तो म्हणजे अलंकार घरत, नॉन स्ट्राइक इंडला सुजय माळी ज्यांना एक चेंडू फेस केलाय. यावेळचा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढला, डीप मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, अवघे 1 रन्स मिळाले आणि एकेरी धावनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातील, त्या म्हणजे 12 धाबा. काय संघाची बांधणी केली जय माता दी दिगुडी संघांची. निलेश पाटीलचं आपण विशेष कौतुक करूयात, कारण निर्दोष घरसारखा मातबर खेळाडूला बाद केल्यानंतर आर्यन चिरलीज संघानं ज्या ग्रामीण फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ केला होता त्या संघाला आतापर्यंत बांधून ठेवलंय, त्यामुळं निलेश पाटील आणि संपूर्ण स्क्वॉडचं भरभरून कौतुक केलं जात आहे. नेक्स्ट बॉल वेगानं मात्र बीट केलं, ते म्हणजे फलंदाजाला. इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमदा नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंग करत असताना आर्यन चिरलीज संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्यात, त्या 1-12 धावा. पहिलाच बॉल, यावेळचा हा चेंडू फसलाय, मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. गोलंदाजांना प्रयत्न जरूर केला होता पण इथून या चेंडूवर मिळायला जाईल ही एकेरी धाव आणि एकेरी धावनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातील, त्या म्हणजे 13 धाबा.
यावेळचा हा फटका मिड विकेट रिजनच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, लगावलाय फलंदाजानं हा उत्तुंग षटका. प्रीमियर लीग न विसरण्यासारखी स्पर्धा आहे. दशरथ पाटील सरांनी त्या स्पर्धेचा कित्येक ठिकाणी उल्लेख केलाय. यावेळचा फटका जरूर फसलाय, एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. दुसरा आदरा लागेल आर्यन चिरले संघाला. बॅट्समन सुजय माळी होईल झेलबाद. असू शकत नाही. पडला मैदानाच्या आतमध्ये. आर्यन चिरले ज्या नावानं ओळखला जातोय ते नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं आहे. खेळाडूचं नाव आहे अक्षय पाडील. स्लोवर पद्धतीचा चेंडू शरीराच्या थोडासा दूर राहिला आहे. व्हेरिएशन करत असताना आपण गोलंदाजाला पाहतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप जिथून एकेरी धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातील. त्या म्हणजे 2-20 धावा. यावेळचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा स्विंग करत असताना प्रितेश म्हात्रे या गोलंदाजाला आपण पाहू शकतोय. अक्षय पाटील कालच ज्या खरं तर ग्रामीणची स्पर्धा सुद्धा पार पडताना पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्या खेळाडूला एक सायकल मिळाले असं अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक हार्ड हिटर खेळाडू आहे आर्यन चिरले संघाचा. बॅकफुटला जाऊन डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने खेळून काढलाय. एका टप्प्याने चेंडू जाईल ओव्हर द रोप, इनफील्डला भेदून निघून चाललाय. मिळतील 4 धावा. एवन जोडी मयूरभाई घरात आणि निलेशदा पाटील, तर दुसऱ्या बाजूला समीर शेठ पाटील आणि आकाश टकले. यावेळचा फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन चा क्षेत्रक्षक जज करतोय पण त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. लगावलाय षटका. पाहूया हृदयाचे
तिसाबा गोलंदाज क्रिश कोळी आलाय. क्रिश कोळीच्या पहिल्या चेंडूवर तडाखा, कॅच ऑफ द नाईट. एका हाताने जेल टिपलाय, जेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या उंदव द्या त्या क्षेत्रक्षेत्रासाठी. कॅच ऑफ द नाईट रिप्ले मध्ये आपण सुद्धा पाहू शकतोय. फटका चांगला डीप एक्स्ट्रा कबरीजन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध फटका खेळून काढायचा होता, पण क्षेत्ररक्षक तिथे प्रितेश म्हात्रे होते ज्यांना एका हाताने हा जेल टिपलाय. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. क्रिसचा हा पहिला चेंडू आउटसाइड ऑपस्टम्प टाकलाय, फटका चांगलाय, बॅटचा फेस ओपन केलाय आणि एका हाताने प्रितेश म्हात्रेनं हा जेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. नेक्स्ट बॉल. या बेलचा हा चेंडू थोडस शरीरापेक्षा दूर राहिलाय, त्यामुळं एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाईल. हॉटेल कौशिकचे सर्वे सर्वा अश्विनभाई पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. काळ अनेक साऱ्या प्रेक्षकांनी प्रेक्षकांच्या हृदयावर फक्त एकच नाव होतं, हॉटेल कौशिक आणि अश्विनभाई पाटील. अनेक साऱ्या नृत्याविष्कार करणाऱ्या लावण्यवती ज्यांच्या वतीनं काल पाहायला मिळाल्या होत्या. या बेलचा क्षेत्ररक्षक गडबडलाय आणि चेंडू मात्र बीट करून निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे लॉंग शॉटच्या दिशेनं जिथून मिळतील चार धाबा. हिरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. अरे हिरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाई रे स्टोरी, याची हिट हाई रे स्टोरी. अरे दुनिया सारी चौकार आलाय आणि धावपटलावर धाबा पडला. 35 धाबा सध्या पाहतोय. नेक्स्ट बॉल वेगानं आता मात्र बीट करण्याचा प्रयत्न होता, शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला. आउटसाइड ऑपस्टम एक्स्ट्रा स्वरूपात आता धावा सुद्धा खर्ची करतोय क्रिश कोळी, ज्याला आपण जय माता दी दिघोळी संघातून खेळताना अनेक वेळा पाहत असतो. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी नेहमी तो करतोय, पण त्याच्या विरुद्ध आता धावा सुद्धा येत आहेत. ऑन द स्ट्राईक प्रशांत घरत यांना आपण सध्या बॅटिंग करताना पाहू शकतोय. नेक्स्ट बॉल लोवर फुल टॉस लाऊडली अपील केली जाते. हलक्या हाताने फक्त ग्लान्स केला कदाचित चेंडूला, पण क्षेत्ररक्षक थोडीशी बीट झालेत. कॅप्टन पहा निलेश पाटील 100% एफर्ट तरी म्हणजे काय, आपल्या संघासाठी योगदान कशा रीतीनं असावं याचं उत्तम उदाहरण आहे निलेश पाटील. आणि त्यांच्यासाठी सुद्धा आता बक्षीस थोड्या वेळामध्ये मयूरभाई घरत, समीर शेठ पाटील आणि आकाश टकले यांच्या बदली सुद्धा येईल. डायबी मारून जर कॅच टिपला तर एक आगळंवेगळं बक्षीस सुद्धा त्यांच्यासाठी असेल. संदीपजी पाटील आणि बाळारामजी पाटील या मान्यवरांचं सुद्धा आगमन थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बीट केलं. अक्षय पाटील सध्या समोर आहे, त्याने संदीपजी पाटील आणि बाळारामजी पाटील यांचं शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. यावेळचा हा चेंडू LBW स्वरूपात आणखीन एक हादरा, महत्वाचा खेळाडू बाद होईल. अक्षय घरत आणि गणेश म्हात्रे यांच्या वतीने निलेश भाई पाटील यांच्यासाठी बक्षीस येत आहे. डाय मारून जर आपण जेल टिपला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज या आपल्याला मात्र दिलं जाईल. अजून बक्षिसांची खैरात आता फक्त चालू झालंय. प्रत्येक सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर जर षटकार आला, पहिल्या चेंडूवर जर विकेट मिळवली तरी सुद्धा मयूरभाई घरत यांच्या वतीनं 5005 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. बक्षीसची खैरात सुद्धा पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल क्रिशचा पुन्हा एकदा वेगावर स्वार असणारी गोलंदाजी पाहायला मिळते. क्रिश कोळीचं कौतुक करूयात. या षटकामध्ये 6 धावा खर्ची करत असताना 2 महत्वाच्या सुद्धा विकेट मिळवल्यात. 4 षटकांचा इथे खेळ. माता दी ग्रुप आहे, दशरथ साहेब
या ग्रुपमध्ये जवळजवळ 60 ते 70 हून जास्त सदस्य आहेत. दरवर्षी हा ग्रुप वैष्णोदेवीला मयूरभाई घरत यांच्या नेतृत्वाखाली जात असतो आणि सर्व खर्च मयूरभाई घरत करत असतात. जवळजवळ त्याचा संपूर्ण मित्रपरिवार 60-70 मेंबर दरवर्षी न चुकता वैष्णोदेवीचं दर्शन घेण्यासाठी जात असतात. त्यामुळं कुठल्याही शुभकार्यामध्ये जयमाता दी हे नाव नेहमीच पाहायला मिळत असतं असे मयूरभाई घरत यांच्या ग्रुपचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतंय. विशेष भरभरून कौतुक संपूर्ण उरणभर या ग्रुपचं सुद्धा केलं जात आहे. नेक्स्ट बॉल गोलंदाज आलेत आणि पहिल्या चेंडूवर फटका सुद्धा फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. पुन्हा एकदा आदरा दिला जातोय. प्रितेशने टिपला झेल आणि फलंदाज इथून प्रशांत घरत होईल झेल बाद. फार कमी वयामध्ये अनेक हृदया अनेक तरुणांच्या हृदयावर जे नाव कोरलं गेलं आहे ते नाव आहे मयूरभाई घरत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही सध्या स्पर्धा सुद्धा एन्जॉय करतोय. झेल अतिशय चांगल्या रीतीनं प्रितिष्ठ टिपलाय. नेक्स्ट बॉल गोलंदाज निवृत्ती पाटील वेगावर स्वार झालेत. अक्षरशः खोलामध्ये हा चेंडू समोर ऋषभ ठाकूर नवीन बॅट्समन आला आणि त्याला सुद्धा बीट केलाय. काय कमालीची गोलंदाजी राहिलाय. कौतुक करीन मी निलेश पाटील जे संघाचे संघनायक आहेत ज्यांनी या संघाची बांधणी केली आणि त्यांच्यासाठी सुद्धा बक्षीस आहे. डाय मारून जर झेल घेतला तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज. गणेश अडिया अक्षय घरत यांच्या वतीनं हे बक्षीस दिलं जाईल. गणेश म्हात्रे अडिया अक्षय घरत यांच्या वतीनं हे बक्षीस आहे. निलेशभाई पाटील यांच्यासाठी डाय मारून कॅश घ्या. आता 1500 रुपयाचं कॅश प्राईज. 1500 रुपयाचं कॅश प्राईज आपण देऊयात. नेक्स्ट बॉल या बेल्टचा हा चेंडू लेगशीच्या थोडासा बाहेर राहिला. बीट करण्याचा जरूर प्रयत्न होता पण दिशाहीन गोलंदाजी होत्या. वेग आहे पण दिशा मात्र चुकलंय. ती म्हणजे निवृत्ती पाटील एक नामवंतसा गोलंदाज आहे. दिघोडी संघातून बिलॉंग करताना आपण त्याला पाहिलंय. दिघोडी संघासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेटर असेल. उरणमध्ये व्यावसायिक संघातून सुद्धा निवृत्तीला आपण खेळताना पाहिलंय. नेक्स्ट बॉल या बेल्टचा फटका जरूर चांगला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये हा चेंडू अडवायचा होता. डीपमधून क्षेत्ररक्षक आलेत. निलेश पाटील यांनी जर एका हाताने झेल टिपला तर प्रणय वाणी यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. एका हाताने झेल घ्या आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज. एका झेलसाठी आता 2500 रुपये लागलेत. निलेश पाटील यांच्यासाठी यांच्यावर असलेलं प्रेम आहे. नेक्स्ट बॉल यष्ट्यांचा वेद. आणखीन एक आदरा दिलाय आर्यन चिरले संघाला. आल्या पावली माघारी परतावं लागेल. बॅट्समन आयुष मडबी झालाय. त्रिफळाची बात. नादी लागले त्यांचे 12 वाजले. नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारेच छुमंतर. मयूर घरत एक नंबर. निलेश पाटील एक नंबर. नका जाऊ ती घोडा लई डेंजर. मयूर घरत एक नंबर. नका जाऊ ती घोडा लई डेंजर. नादी लागले त्यांचे 12 वाजले. नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारेच छुमंतर. दहशतचं दुसरं नाव आहे मयूरभाई घरत आणि निलेशभाई पाटील. ही एवन जोडी दिघोडी गावातील तर दुसऱ्या बाजूला चिरले ग्रामपंचायतीमधील आपण एवन जोडी समीर शेठ पाटील आणि आकाश टकले यांना सुद्धा पाहू शकतोय. यावेळचा चेंडू फलंदाजाला जरूर बीट केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता पण इथून मात्र मिळाले जाईल 22 परिणामी हे एकेरी रन्स आणि एका धावीनिशी पहिला पूर्वार्ध संपला. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नाणेफेकी हरून आर्यन चिरले संघाच्या धावपटलावर धाबा लागले गेल्यात. त्या 6 बाद 40 धाबा आणि 41 धाबांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे जय माता दी दिघोडी संघासमोर. यापुढे होणारा सामना त्या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी आपण दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. दोन्ही कॅप्टन आपण या एका बाजूला परी 11 दिघोडी संघाचे कर्णधार मयूर घरत तर अक्षित 11 सतीशमती गावदेवी गावठाण संघाचे कॅप्टन आकाश टकले यांना आपण विनंती करूयात. आपण लगेच नाणेफेकी करून घेण्यासाठी या टॉस बॉक्समध्ये. दुसरं सत्र चालू होईल. दुसऱ्या सत्रामध्ये ज्या आवाजाची आज फरमाईश केली गेली आहे
असे सर्वांचे लाडके महाराष्ट्रात एक लोकप्रिय समालोचक हास्य सम्राट म्हणून यांची एक वेगळी ओळख आहे असे दशरथजी पाटील सर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद विपुल पाटील. पहिला सामना या ठिकाणी आज खरं म्हणजे आर्यन प्रीमियर लीग जय माता दी का. अच्छा अच्छा जय माता म्हणजे चौघांचं आहे. मैत्री म्हणजे हे आहे महाविकास आघाडी, तिथं तीन आहे तिथे चार आहेत, म्हणजे एका जाऊन पाय जोडलेला आहे बरोबर की नाही. एकीकडे मयूर घरे, निलेश पाटील आणि समीर शेठ पाटील आणि आकाश टकले. खाओ पिओ या अमरे महाराष्ट्र के सबसे मशहूर ज्युनियर सिद्धू पाजी. हॅलो प्रदीप जी माळी यांना विनंती करूया, ते आपले शुभ असते. आपण नाणेफेकी करायची आहे. आपला होणारा सामना परिल इलेव्हन दिघोडे, एका बाजूला मयूर घरत आणि दुसऱ्या बाजूला अक्षित इलेव्हन सतीशमती गावदेवी गावठाणा आकाश टकलेचा संघ असेल, तर दुसऱ्या बाजूला परी इलेव्हन मयूर घरत यांचा संघ. नाही इकडे नाही बाबा, आम्ही आहोत लुक्के. आमच्या झाट नाही हे देतील तेव्हा शेट लोक बरं की नाही. नाणेफेकीचा कॉल केला जातोय आणि नाणेफेकीचा कॉल अक्षित इलेव्हन सतीशमती गावदेवी गावठाण संघाच्या बाजूने लागलाय. मयूर आपलंच आयोजन आहे, पण आज संपूर्ण सपोर्ट समीर शेठ पाटील असेल, आकाश टकले, निलेश पाटील यांचा सपोर्ट पाहायला मिळतोय. एकत्रित आकाश कसं वाटतंय, सर्व एकत्र संघ येतात आणि उरंदरकडे पहिल्यांदाच आपण 12 सायकल सुद्धा ठेवल्यात, काय सांगितलं एकंदरीत आयोजन कमिटीबद्दल? आयोजन तर आम्हीच ठरवलं होता, मयूर घरचा वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजन करण्याचं ठरवलं होतं. हे होते आकाश. आज मी फक्त एकच मिनिट, जो जय माता दी ग्रुपने तुला सहकार्य केलंय या संपूर्ण मुलांबद्दल काय सांगशील? हा ग्रुप माझा शेवटपर्यंत सोबत असतोय, कधी पण आणि केव्हा पण. या सर्व आज मित्रपरिवारांना एकत्र येऊन एक वेगळी संकल्पना त्यांची पाहायला मिळाली. मयूर माळी यांच्या वतीनं बक्षीस येत आहे. निलेश पाटील जय माता दी दिघोडे संघाचे कॅप्टन आहे, त्याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 5,005 रुपयाचं बक्षीस हे दिलं जाईल. येस आणि इथं लावले 500 रुपये, म्हणजे त्याचे 10% पण नाही. आणि लावताना 500 लावा, नाक्यावरची लेबर जे मध्ये 800 आहे. साला छक्के लोक पण 100 रुपये घेत नाही बघा टोलवर जाऊन सिग्नलवर, नाही तर मी वरती करतो. आता वरती काय करतो तुम्ही जाऊ बघा, जाताना रात्री 10 दिवसाला तिथे मार खाल. आणि कमीत कमी जास्त लावा. दशरथ सर पहिल्या चेंडूवर जर षटकार आला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूरभाई घरत यांच्या वतीने सुद्धा 5,005 रुपये. गोलंदाज जरी पहिल्या चेंडूवर विकेट घेतला तरी सुद्धा 5,005 रुपये. आणि हॉटेल कौशिकचे मालक अश्विनभाई पाटील आणि निलेश पाटीलसाठी पुन्हा एकदा बक्षीस येत आहे. हॉटेल कौशिकचे मालक अश्विनभाई पाटील यांच्या वतीने 5,555 रुपये प्रत्येक षटकारासाठी हे बक्षीस असेल. क्या बात आहे अमित भाई, गौतम पाटील इकडे रेट नाही एवढा काय तिकडे ते देखील. स्वप्नील पाटील यांच्या वतीने सुद्धा बक्षीस आलंय. डोळे मिटकून जर षटकार मारला निलेश पाटील यांनी तर त्यांना त्याच्यासाठी सुद्धा 1,000 कॅच प्राईज. टोटल एका षटकारासाठी 13,000 कॅच प्राईज असेल. काय बात आहे, 13,000 एक छक्का, 13,000 छक्का म्हणजे षटकार. चला षटक क्रमांक पहिला प्रगतीवर बॉलिंग मार्ग तयार. या ठिकाणी 41 धावांची गरज, 30 चेंडू 41 धावांची गरज. पहिला षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. संघाचा पहिलाच पाळीव गोलंदाज, पाळीव म्हणजे पाळलेल्या. आणि हा येस पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. भन्नाट चेंडू बघूया निलेश पाटील याला 13,000 रुपयाचा कॅश प्राईज. गोटे अंपायर तुम्हाला चान्स आहे, महिनाभर कामावायची गरज नाही, नाही का? कारण ती आहे काली वडारी रंबा आणि गावठ्यांची गावठी कुठे गेली ती मटे अंपायर आहे ना, नाही त्याचा पाय मुरगाल्या म्हणून सांगतोय मी. नशीब सामान वाचलं बाबा, चला आम्हाला टेन्शन होतं. चला षटक क्रमांक प्रगतीबद्दल पहिलं. आणि हा यसा कोणता पाहिजे चेंडू, हा ट्रॅक चेंडू हवेमध्ये असेल, फॉलो थ्रू मध्ये जेल. आणि हा पहिला धक्का, पहिला बिग ब्लो
आणि संघाची पहिली विकेट तंबूच्या दिशेनं मार्गस्थ, पहिला गडी गारत, पहिला किडनी मध्ये अडकलेला मुतखडा बाजूला। हजार रुपये टोटल आता 14,000 कॅश प्राइज एका षटकारासाठी। यस अमित, यस दहशत पाटील असलं की टेन्शन नाही तुम्हाला, कारण आम्ही सावधान दुसऱ्याला तर टेन्शन देणार आहोत। चला नवीन म्हणून डाऊन डाव फलांदा सावधान की अतिशय खराब सुरुवात, डळमळी सुरुवात, धाव संख्या शून्य, वाले एक बाद शून्य, जय माता दी दिघोडे संघ। यस निलेश पाटील, संदीप पाटील आणि बाळाराम पाटील यांच्या एवन जोडी वतीनं निलेश पाटील यांनी जरी चौकार लागवला तरी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज। यस क्या बात आहे, इथं थांबून नका, थेट वाईन शॉप खरेदी करा तिच्या आईला, व्हायतो व्हायतो होऊन दे, नाही तर उद्या संडे आहे बरोबर की नाही। आणि यस या ठिकाणी सर्व सोय समालोचक असतील अंपायर पाठीमागे बिहाइंड द स्टेज, मयूरबाई मुतेपर्यंत प्या पण प्या बरोबर की नाही, फक्त घरी जाताना व्यवस्थित जा, नाही तर दुसऱ्याच्या घरात घुसाल बरोबर की नाही, का रात्री समजत नाही शेजारीचा दरवाजा ना आपला दरवाजा समजत नाही। चला बॉलिंग मार्ग षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर, आर्यन चिरले विरुद्ध जय माता देगोडे असा पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगी तुरा, पहिले दोन खेळामध्ये घमासान, यादवी रणधुंदवी रणधुमाली रणकंदन, एकेचाळीस धावांची गरज, थांबा टाइम आहे अजून। आता तुमचे खिसे रिकामे करायला आम्ही आवडत बरोबर की नाही, राईट आम होते विकेट 11 दिला आहे पुण्याचा चेंडू झाला या ठिकाणी, डेप मेड विकेट पुण्याचा चांगला फिल्डिंग या ठिकाणी, एक धाव मिळते संघाची धाव संख्या एक बाद एक, वन फॉर द लॉस ऑफ वन विकेट, 41 धावांची गरज। निलेश पाटील जवळजवळ 15,000 बोली, अरे मी काय म्हणतो बॉलरला बॉल मारायला दे, 7.5 वाटून घ्या ना काय फरक पडते, आपले पाटील यांच्यासाठी बक्षीस देत आहे। चिरले ग्रुप रांचे सदस्य आकाशभाई टकले यांच्या वतीनं दोन सलग षटकार आले, एक षटकार आला 40-44, टोटल 19,000 रुपये आता बक्षीस लागले। क्या बात आहे, 19,000 शेटने जरी कॅच मारून डाय घेतली तरी या ठिकाणी बॉलिंग मार्क होता राईट आर्म होते विकेट, आणि हा यस चेंडू, दादा येडतो फटके मारू नका, सरळ खेळा नका बरोबर की नाही, राईट आर्म होते विकेट। थोड्याच वेळात गोटे अंपायर समीर शेठ पाटील यांनी जरी झेल टिपला तरी सुद्धा आकाशभाई टकले यांच्या वतीनं 40-44 हे बक्षीस दिलं जाईल। यस निलेश पाटील प्रत्येक 1,000 रुपये, सुभाष पाटील म्हणजे टोटल झाले विपुल 20,000 रुपये कॅश प्राइज। यस निलेश पाटील पैशांची बरसात, यस समीर शेठ पाटील बॉलिंग मार्क होता यार षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर, आणि हा चेंडू म्हणा डॉट साहेब दे अष्टम चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, आणि हा चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू। कॅप्टनने जर मुद्दामून विकेट टाकली तर 3 चेंडूंची पेनल्टी दिली जाईल। यस 3 धावांची पेनल्टी आहे सर, मुद्दाम विकेट बॉलच्या एक वेळ धावा परवडल्या पण अमित मध्ये बॉल नको, बॉल डेंजर असतात, त्यात 3 बॉल, 2 परवडणे, 3 तिसरा कुठून परवडायचा। चला षटक क्रमांक पहिले संपूर्ण, संघाची धाव संख्या एक बाद एक, अतिशय खराब सुरुवात, डलमलीत विकृत सुरुवात, नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती पदावर। माझ्या समोरील महाराष्ट्रीय नामवंत समालोचक ज्युनियर सिद्धू पाजी मिस्टर अमित म्हात्रे फ्रॉम जोहे गावचा बुलंद आवाज मुलुक मैदान, तो थोड्याच वेळा देईल 15वा 8वा अजुबा, कुठे गोटे अंपायर, बॉलिंग मार्ग नवीन गोलंदाज आर्यन चिरले संघाचा अलंकार घरात, यस ये एक बहुत ही बढ़िया खुकार गेंदबाज। आणि हा या धुक्याला बुक्या या ठिकाणी चेंडू हवेमध्ये असेल,
चेंडू जाईल या ठिकाणी चांगल्या फिल्डिंग डीप बॅकवर स्क्वेअर लेग या शॉर्ट पिच चेंडू अकोट डब्याचा नॉन स्ट्राइक केला या ठिकाणी दोन धाव्या दाब्याने बीट संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या 3/1 3 for the loss of 1 wicket अमीन मध्ये काय म्हणाल अगदी हॅलो हिंदी 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 जरा आवाज दे आवाज सोड जरा हॅलो हॅलो बिलकुल इस बार इतनी बल्लेबाजी घातक नहीं हो रही लेकिन इस बार गेंदबाजी बहुत ही बढ़िया चल रही है और फिलहाल इस बार देखा जाए ये लॉन्ग ऑफ के ऊपर ऑफ ड्राइव किया है और खराब सेट रक्षण यस खराब फील्डिंग चेंडू दाई लेडिगानी अतिशय तकला दो फील्डिंग संघाजी धाव संख्या लेडिगानी 7/7 फॉर द लॉस ऑफ 1 wicket कैचेस विनिंग द मैचेस एंड फील्डिंग ये देखो विनीत मडवे नशीब सामान डिस्टर्ब नहीं नाही तर सामान सगळा इष्टांच्या पाठीमागे गेला तिकडे गेला असता खेळपट्टीच्या मागे बोललो बॉलिंग मार्क होता आहे राईट आम होते विकेट का आज नाही दिसत म्हणजे कमाला आहे आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू दमदार स्ट्रोक 6 धावांसाठी पहिला दमदार सिक्सर आज तुम्हाला जय माता दे दिगोड्यानी आर्यन चिरले दमदार बघूया 4 संघाचा समावेश आणि हा यस पुन्हा चांगला जेंडू अपरा त्याने कमबॅक करतो या ठिकाणी फलंदाज म्हटतो या ठिकाणी कॉट बिहाइंड धन्यवाद यवन दोडी निलेश पाटील मयूर शेठ घरात यांनी त्यांच्यानंतर आकाश टकले आणि समीर शेठ पाटील दमदार व्यक्तीमध्ये बघूया मला वाटते देशामध्ये पहिला असं व्यक्तीमध्ये की ज्याने मला 10,000 पहिल्यांदा टिप देणार पहिला म्हटले बघतो मी म्हणजे 42 वर्ष कॉमेंट होतं असं नाही 100 रुपये तर त्यांना घाम पुट्टे 50 ला विचार करणार देऊ का नको देऊ का नको ज्याला 100 रुपयाचे तरी टीन तरी येते का सांगा मला साला 50 रुपये आम्हाला घालवतं चाकण्याला आणि हा यस स्कॉट हा शॉर्ट पिच चेंडू अकोट डब्याचा हाफ ट्रॅकर होता या ठिकाणी चेंडू जाईल या ठिकाणी पुण्याचा खराब फिल्डिंग नॉन स्ट्राइकरला फलंदाज या ठिकाणी जोरदार अपील आणि फलंदाज बघूया यस रिफर्ड टू थर्ड अंपायर अमित काय थर्ड अंपायर आहे ना हा खरा म्हणजे त्यांचा मार वाचायचा पे आहे बरोबर की नाही थंबा दे म्हणजे आपण मोकळे याला त्यानंतर बघून घेतील पोचला का गेला आतमध्ये नाही म्हणजे आतमध्ये गेला म्हणजे क्रिच्या आतमध्ये गेलाय का ह्याला भाषा सारा समजा ना जरा अजून 12 ने वाजले लोक अजून जेवले नाही येस 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 नो डाऊट बॅट्समॅन इज टोटली सेफ सुरक्षित या ठिकाणी बघूया चांगला निर्णय या ठिकाणी धाव संख्या 13 for the loss of 1 wicket 15/15 for the loss of 2 wicket 2/15 अशी सद्यस्थिती विधान असता षटक क्रमांक अलंकार घरात तयार वैयक्तिक पहिले सांगित दुसरं षटक राईट आम हो द विकेट आणि ह्या चेंडू पुन्हा हवेमध्ये होता ओ व्हॉट अ एफर्ट निर्दोष करत बघूया इष्टाच्या पाठीमाग नक्कीच अमित मात्र चौका झाला असता बघूया अफलातून फिल्डिंग आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपुष्टात संघाची धाव संख्या 2/16 पहिल्या षटकात फक्त इनमिन 1 धाव नंतर मध्ये या षटकात मधल्या 15 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 8 धावांचं इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट आणि वर वाजवा डीजे प्यारा दोस्ताना
यस दमदार व्यक्तिमत्व महेश शेरगे, निलेश पाटील, समीर पाटील आणि आकाश टकले बोलिंग मार्फत या नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं ऋतुज खरच संघाच्या वतीनं तिसऱ्या षटकात प्रगती पदावर उर्वरित चेंडू या ठिकाणी 18 चेंडू 25 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामध्ये 8.33 हा दिवसभरात बघूया माझ्या समवेत अतिशय तंत्र शुद्ध समालोचक विपुल पाटील फ्रॉम गावठाण त्याच्यानंतर जोयेगावचा बुलंद आवाज सुप्रसिद्ध या ठिकाणी केली केली चंपा नंतर आता ने दुसरी आहे ना काली चंपा ती चंपा अगरबत्ती आहे हे धूप आहे हे मिस्टर गोटे अंपायर तुम्हाला याच्यानंतर आविष्कार देशे त्याच्यानंतर माटा अंपायर राईट आम राहून दे फिकेर पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम दिले जोरदार अपील या ठिकाणी परंतु पंचांचा मात्र चांगला निर्णय यस पंचांचा निर्णय हा अंतिम असे प्लीज यस चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी गती आणि मती याचा पुरेपूर वापर या दमदार बोला ये मिस्टर गोटे अंपायर आठवा आजोबा नंतर त्याच्याविषयी मी बोलतो जरा जरा वेळ मिळू द्या जरा मला बरोबर की नाही प्रत्येकाचा उद्धार करायचा आहे आज मला काय बघा कसा विरोधाभास बघा एक काळा आणि एक गोरा व्हाईट अँड ब्लॅक म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट अशी जोडी आहे ठिकाणी पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आणि व्हाईटचा इशारा स्वैर मारा दिशाईन मारा एक धाव म्हणजे संघाची धाव संख्या 17 एक्स्ट्रा 17 जिंकण्यासाठी 41 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे या ठिकाणी एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफला पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग यस गॅदर करता आला नाही तर पुन्हा एकदा दोन धाव मध्ये संघाची धाव संख्या 19 काय झालं की सुपर ओव्हर नॉट कंपल्सरी चेसिंग सुपर ओव्हर हा एक नवीन नियम म्हणजे नवीन नाही म्हणजे या स्पर्धेपुरता यस राईट आर्म राउंड द विकेट आणि हा यस आउटसाइड द स्टंप व्हाईटचा इशारा स्वैर मारा दिशाईन मारा खराब चेंडू तकलादू मारा बेगडी मारा सवंग मारा एक धावेचा इशारा संघाची धाव संख्या 20 यस यस धाव संख्या 2 20 फॉर द लॉस ऑफ 2 अजून 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकरायचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न राईट आर्म राउंड द विकेट आणि हा जेणे मुलाचा चांगला फटका दमदार अशोक जनरल डीप एक्स्ट्रा कव्हर आपला तो फिल्डिंग आणि नॉन स्ट्राइकर या ठिकाणी वास्तविक या ठिकाणी धाव संख्या नेऊन ठेवली 22 15 चेंडू आणि 19 धावांची गरज 15 बॉल्स टू गो रिक्वायर 19 रन्स एक रंगदार सामना बिग फाईट बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार अटी तडीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना रोमांचक सामना एक जबरदस्त ट्विस्ट दोन टोक्यामध्ये घमासान हो यस चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करतो या ठिकाणी अफलातून डिलिव्हरी आणि षटक क्रमांक या ठिकाणी फलंदाज मध्ये या ठिकाणी आयुष कोळी तीन बाद 22 फॉर द लॉस ऑफ 3 नवीन फलंदाज न्यू बॅटर न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट नवनिर्वाचित फलंदाज या ठिकाणी योगेश कोळी बघूया या ठिकाणी जय माता दी एगोडी संघात आणखीन एक फलंदाज अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची गरज चेंडू राहिले या ठिकाणी 14 19 धावांची गरज 14 टू गो रिक्वायर 19 रन्स
मयूर घरत, निलेश पाटील, आकाश टकले आणि समीर शेटपाडी यांना विनंती करतो, पुढच्या वर्षी गौतम मंडळींना काय करायचं करायचं यायला, आपलं फक्त सामान मानून ठेवावास. या समीर शेटपाटील यांची बॉलिंग आम्हाला उत्सुक आहे या ठिकाणी. येस, बक्षीस भरपूर आहेत, कारण निलेश पाटील जे आयोजक आहेत ना या ठिकाणी त्यांच्यासाठी बक्षीसं भरपूर आहेत. बॉलिंग अटॅक त्यांचा बघा, त्या बॉलिंग मार्क होता यार. आणि हा येस ब्लाइंड स्ट्रोक केला, तर ब्लाइंड अकरा लाईव्ह म्हणून आता डॉट डिलिव्हरी चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. सकाळची धावसंख्या अजूनही थांबलेल्या 22 वर 19 धावांची गरज, उर्वरित चेंडू बागरल 13. लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर या ठिकाणी अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, इट प्रीमियर लीग. या सलग 3 दिवस या ठिकाणी, ही 5वी रात्र या ठिकाणी, 4 रात्रीमध्ये रेग्युलरचे मॅच होते, राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा ज्याने म्हणा पुश केला या बचतमा पवित्र आहे या ठिकाणी, म्हणेल फक्त एक धाव. आणि षटक क्रमांक या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न संघाचे, धावसंख्या 23 आणि 12 चेंडू आणि पाहिजे या ठिकाणी 18 धावांची गरज. आणि हा येस पुन्हा चेंडू बचावात्मक पवित्र टॅप केला या ठिकाणी, म्हणेल फक्त एक धाव संघाचे, धावसंख्या 24 25 25. निलेश पाटील बघूया प्रत्येक चेंडूसाठी या ठिकाणी सजेशन देत आहे ठिकाणी. कारण हा काय संघ परिपूर्ण नाही, काही मालचा सामान, काही टपरीवरचा सामान,
आणि हा यस हुकर आता परंतु टायमिंग न मध्ये झाले या ठिकाणी फलंदाज बाद होईल या ठिकाणी निलेश पाटील क्या हुआ यस निलेश पाटील त्यांना माहिती आहे फायद्याचं आहे जिंकण्यासाठी 16 धावांची गरज बॉल राहत बाकी या ठिकाणी 8 बॉल मध्ये 16 आता समीकरण मात्र अजूनही वाढले या ठिकाणी 8 चेंडूने 15 धावांची गरज 8 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 15 रन्स त्याला थोडं स्पीडअप करा प्लीज येस समीर शेठ पाटील याला कंपल्सरी एक षटक फेकायचं आहे कारण या ठिकाणी नियम आहे तसा या ठिकाणी जो कोणी कॅप्टन असेल त्याला कंपल्सरी बॅटिंग आणि बॉलिंग ही करावीच लागेल येस आणि दोन्ही फलंदाजी मात्र एकदा धावायला पाहिजे जर डेलिबरेट तुम्ही केलात तुम्हाला 3 बॉलची पेनल्टी या ठिकाणी अरे पाण्यापेक्षा एक फॅक द्या ना तीन बॉलची जबरदस्ती नाही तसं नाही बाबा इथं सगळे हुशार लोक आहेत बाबा येस आउट फोन आणि 3 धावन बॉलची पेनल्टी असेल ठिकाणी जबरदस्ती कुठलाही प्रयत्न होते भैया चार बॉल मध्ये किती फक्त एक धाव येस आणि एका षटकाराला 20,000 कॅश प्राइज निलेश पाटील द कॅप्टन ऑफ जय माता दे दिघोडे खेळण्यासाठी तयार आहे ठिकाणी आयुष मडवी तयार राईट आ महोदय विकेट हो येस पुन्हा एकदा आउटसाइड द आश्रम अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी निलेश पाटील जरा मारा जरा प्लीज निलेश पाटील तुम्हाला ठोका ठोकी करायचे पुढून ठोका मागून ठोका ठोका राईट आहे महोदय विकेट खेळेल आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू जायला ठिकाणी येस पुन्हा एकदा या ठिकाणी येस ये मात्र बात आउट काल तयार नाहीत नाही आता मात्र या ठिकाणी बघूया येस येस निलेश पाटील लीगल इलिगल आउट येस इट्स गॉन आणि पाहिले या ठिकाणी 13 धावांची गरज बॉल राहिले बाकी 6 मध्ये 13 राहिले शेवटचा अंतिम निर्णायक षटक होईल या ठिकाणी समीर शेठ पाटील या संघाचा कॅप्टन एक दमदार व्यक्तिमत्व दारुण बघूया जबरदस्त बॅशिंग डायनॅमिक दानशूर व्यक्तिमत्व चिरले गाव संघात आणि आर्यन चिरले संघासाठी सबकोच मिस्टर समीर शेठ पाटील शेवटचा षटक बघूया कसा डिफेंड करतो या ठिकाणी 13 धावांची गरज ये देखो मिस्टर गोटे अंपायर बरोबर बरं 13 पाहिजे छे गेंदे बचे जितने गेले 13 रनों की जरूरत शेवटचा अंतिम अखेरचा निर्णायक षटक
यस समीर शेरपाटील शेवटचं षटक प्रगती पदावर आर्यन चिरले संघाच शेवटचं गोलंदाज आकाश टाकले किती चला शेवटचं षटक या ठिकाणी समीर शेरपाटील बघूया या ठिकाणी आणि नवीन फलंदाज क्रिश कोळी फेकी बाद यस नो फेकी चला फ्लिस स्पीड ऑफ चला समीर शेरपाटील पहिला चेंडू तयार आणि हा पहिल्या चेंडूवर बॉल तरी दिसतो का आणि हा पहिला दमदार सिक्सर लॉंगच्या डोक्यावरून पाच चेंडू आणि राहिले या ठिकाणी नऊ धावांची किती सात धावांची गरज सात धावांची गरज समीर शेरपाटील शेवटचं षटक या ठिकाणी डिपेंड करताना समोरचा फलंदाज योगेश कोहली दमदार सिक्सर जबरदस्त टायमिंग अफलातून भटका ट्रिमेंडस स्ट्रोक राईट आर्म ऑफ द विकेट आणि राहिल्या फक्त इनमेन चार मध्ये तीन धावांची गरज फोर बॉल्स टू गो आणि आर्यन चिरले संघाचा जवळजवळ बाजार उठवलेला बघूया कारण शटर बंद केला बघूया त्यांना माहित आहे गिराय का नाही आता सगळ्या गुन्हे आतमध्ये घेतल्या बरोबर की नाही आणि हा यस सामना या ठिकाणी वाटतंय तीन चेंडू रकला म्हणजे चेंडू गेला या ठिकाणी थेट चिरल्या गावामध्ये निलेश पाटील कुठे आहे बघा निलेश पाटील बघा यस क्या बात आहे निलेश पाटील असुरी आनंद राक्षसी आनंद गुवाहाटीला जाऊन मुख्यमंत्री झाल्याचा आनंद